महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यास आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यास आरती. नमन माझी सावित्रीबाईंना आज आहे त्यांची जयंती, नमन माझी सावित्रीबाईंना आज आहे त्यांची जयंती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय पूज्य गुरुंजी व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाईविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. ज्ञानाचाच आहे मान, ज्ञानाचाच होईल सन्मान, ज्ञानाचाच आहे मान, ज्ञानाचाच होईल सन्मान. त्यासाठी तुम्ही शिका सावित्रीची लेखी एका सावित्रीच्या का. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होते. त्यांनी त्यांचे शिक्षण प्रसार समाज सुधारण्याच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडूजी नवसे पाटील असे होते. 1840 सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिरावसह झाला. तेव्हा त्यांचे वय अवघे 9 वर्ष तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षाचे होते. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रियांना दर्जा देणाऱ्या समाज त्याला न जुमानता स्त्रीमुक्त स्त्री शिक्षणाचा पाया रचला. 1 जानेवारी 1848 त्यांनी त्यांच्या पतीसोबत पहिली मुलींची शाळा सुरू केली. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी, तुझ्याचमुळे शिकते आज प्रत्येक नारी, तुझ्याचमुळे शिकते आज प्रत्येक नारी. एवढे बोलून माझे भाषण संपते. जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री. धन्यवाद.